मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयाने रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं. आपल्या चौफर अदाकारीनी ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीत बनवणाऱ्या अभिनेत्रीमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक वेगळा काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्या जोड्यात जुळत बऱ्याच सिनेमा त्यांनी गाजवले. अशा चतुर अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रंजना यांच्या जीवनावर आधारित रंजना अनफोल्ड या मराठी सिनेमाची घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित मोहन वांगर हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी 3 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1960 ते 2000 पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत रसिकांना मनोरंजन केलं. वयाच्या 5व्या वर्षी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून काम करत सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी असला नवरा नको गवाई या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली त्यांनी आणि त्यांना कौतुकाची थाप देखील मिळाली. त्यानंतर मुंबईचा चौकीदार, सुशीला, गोंधळात गोंधळ, गुपचूप, बहुरूपी, बिनकामाचा नवरा, खिचडी अशा विविध विषयांवर आधारलेल्या चित्रपटामध्ये भूमिका साकार त्यांनी आपल्या कलागुणाचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्यांचा बायोपिक मोठ्या पडद्यावर रसिकांच्या भेटीस येणार. मराठी सिनेसृष्टीतील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत असंच पोहोचवतो. मात्र तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेटपासून सारी फॉलो करा ई सकाळ डॉट कॉम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.